मस्त गाडी पडली आहे त्याला. हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आहे गुरुवार आणि सुरुवात आहे सकाळची सगळी कामं आटोपण्याची. तर आता बऱ्यापैकी कामं आटोपलीत आणि आता मी लंचची तयारी करते. आज लंचमध्ये बनवत आहे मी छोले आणि भटुरे. प्रत्येक वेळेला भटुरे नाही बनवत, आज स्पेशली बनवत आहे. आणि छोले पण मी आज वेगळ्या पद्धतीने करते, तर म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करूयात. सकाळपासून नुसती लगबग चालू आहे आणि आत्ता जाऊन थोडासा वेळ भेटला आहे ब्लॉग स्टार्ट करायला. तर आत्ता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. मुलींची तर लगबग चालूच असते, खेळणं पडणं आणि भांडण करणं. तर चला बघूया काय करतायत ते. चला बघूया काय चाललंय. सांग सांग बोलवणत पाहते. आणि हे काय खातीये? सांग सांग बोलवणत आणि न्यूटेला ने काय केले खाऊन खाऊन? तुम्ही का भांडत होता आता दोघी? अरे का फेकला चमचा? संपूर्ण नाकाला वगैरे लागलाय न्यूटेला. नाही आता बास. मॉर्निंग, गुड मॉर्निंग. मी इथं सगळी छोल्याची तयारी केलेली आहे. छोले बॉइल केले, त्याला थोडस चहा पावडरचं पाणी आणि थोडीशी चिंच टाकली होती. कशासाठी? थोडस आंबटपणा येण्यासाठी आणि छोले काळे बनण्यासाठी टाकलेलं. तर त्याला छान काळा रंग पण आलेला आहे. आणि इथे मी भटुऱ्यासाठी पीठ पण भिजून ठेवले. तर मी एक वाटी मैदा, अर्धी वाटी थोडासा रवा बारीक, त्याच्यात अर्धी वाटी दही घातलंय, थोडासा खाण्याचा सोडा घातलाय आणि छान 2 तास झालं तिथे भिजून ठेवले म्हणजे छान भटुरे फुलतील. कांदे घेतलेले आहेत, आता चॉपिंगला सुरुवात करूया. 4 कांदे घेतले, त्यांना छान बारीक कट करायचे आपल्याला. तिखट आहे कांदा फार आणि डोळ्यामध्ये. युरोपियन कांद्यांना आपल्या कांद्यासारखी चव नाही आहे. नाही, बिलकुलच नाही. हे कांदे दिसतानाच आणि हे लाल कांदे पण आणतो आपण, लाल कांद्याला पण चव नाही. हे गोड लागत, गोड फार डिस्टिंग चव आहे त्याची. काय नाही, ते सॅलड मध्ये खातात त्यामुळं नुसतंच कांदा खायचा सॅलड मध्ये, तर चांगला लागतो. त्याची ग्रेव्हीची भाजी केली ना तर पूर्ण भाजी लाल होते म्हणजे पोहेमध्ये. हा पोहेमध्ये वगैरे छान लागतात पण भाजीमध्ये नाही घालू शकत हा लाल कांदा. कढईत आपल्या याच्यात घातलेलं आहे तेल आणि तूप. ते गरम झाल्यानंतर ना दालचिनी, तमालपत्र, 1 मोठी इलायची, 2 लवंगा आणि 2 मिरे घालून याला छान गरम केले. त्यानंतर ना थोडं हिंग टाकलेलं आहे. आपलं हे हिंग टाकून झाल्यानंतर घातलेलं आहे आपण बारीक केलेला कांदा आणि याला छान परतून घेतल्यानंतर ना याच्यात थोडंसं तेल ॲड करून पुन्हा टाकलेले आहे जिंजर गार्लिकची पेस्ट. आता याला आपण चांगला लाल रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. हा कांदा भाजताना खूप वेळ जातो आपला, म्हणजे एक वेगळीच टेस्ट येते. एकदम लाल खरपूस भाजूस तर कांदा चांगला भाजला की छान ग्रेव्ही तयार होते. त्यामुळं कच्चा कांदा तुम्ही चॉप केलेला असेल तर तुम्हाला भाजण्याची खूपच मेहनत घ्यावी लागते. त्याच्यामध्ये पटकन कांदा आणि टोमॅटो भाजून त्याची ग्रेव्ही तयार केली, त्याला थोडासा काजू टाकले आणि ते ग्रेव्ही तयार करून ते छोले बनवले की त्याची पण एक वेगळीच टेस्ट होते. आणि अशा प्रकारे सुके तुम्हाला काळे चणे किंवा थोडीशीच ग्रेव्हीवाले छोले बनवायचे असतील तर तुम्हाला ही अशी थोडी मेहनत करावी लागते, पण शेवटी रिझल्ट चांगलाच भेटतो. आणि पण दोन्ही भाज्या छान लागतात छोले. कांदा एकदम पाहिजे तसा छान लाल असा भाजून झालेला आहे. आता आपण घालणार आहोत टोमॅटो प्युरी. मी रेडीमेडच वापरते टोमॅटो. आता ही पण छान भाजून घ्यायची आपल्याला तेल फुटेपर्यंत. खूप छान सुटले तर आता वेळ आहे मसाले घालण्याची. आपण घालणार आहोत 1 चमचा लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा रंग येण्यासाठी आणि धना पावडर. हे मसाले पण छान तेलात आपल्याला भाजून घ्यायचे. आता या वेळेला गॅसची फ्लेम कमी करायची जराशी, अगदी तेल सुटेपर्यंत याला चांगलं आपण परतून घेणार आहे मसाल्यांना. मसाला आपला चांगला एकदम फ्राय झाला, त्याला चांगलं सगळं तेल सुटले. आता घालूयात आपण हे छोले.
छोले छान मसाल्यामध्ये परतल्यानंतर मी घातलेला आहे चवीपुरतं याच्यामध्ये मीठ। छोले थोडीशी चांगले याच्यात मसाल्यामध्ये परतल्यानंतर ना घालायचं तुम्हाला हवं तेवढं पाणी। तुम्हाला किती करायची आहे ग्रेव्ही त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा। आता आपण या छोल्यांना उकळी आली आहे थोडासा तडका मारणार आहोत। तुम्ही तुपाचा पण तडका देऊ शकता किंवा तेलाचा पण। तर मी आधी ह्याच्यात घालणार आहे थोडासा घरी बनवलेला गरम मसाला। कोथिंबीर चांगला फुलायला लागलेला आहे आता सध्या मस्त जाळी पडली आहे त्याला। सगळे भटुरे तळून घेते आणि मग तुम्हाला भेटते। जेवण तयार झाले आणि आता आपण हे डॅडींना देऊया टेस्ट करायला। सांगा मला कसं झालंय। युट्यूब व्हिडिओ मध्ये टेस्ट देता येत नाही पण खाता हा ते आहे। ठीक आहे तुम्ही जेवा मी आणते अजून भटुरे। तयार झाले छोले आणि भटुरे तर आता आपण टेस्ट करून बघूयात। दिसतं तर खूप छान दिसते। काय वाटतंय? मस्त झालं, मस्त बेत झालाय। तुम्ही पण नक्की करून बघा अशा प्रकारे छोले। शर्वरी इथं काय चाललंय? तर ही होती आजची माझी छोले भटुरेची रेसिपी। आय होप तुम्ही पण एन्जॉय केले असेल। तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि ऑलवेज पाहत राहा हे जीवन सुंदर आहे।